मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ आता महाराष्ट्रात घोंगावतंय. या वादळात छगन भुजबळ अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते, कारण मनोज जरांगे पाटलांच्या रडारवर आता थेट ओबीसी नेते छगन भुजबळ आहेत. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र यावरून सुरू झालेल्या या वादात जरांगे पाटलांनी भुजबळांवर थेट निशाणा साधलाय. नेमकं मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत तुम्हीच ऐका. आला बरोबर एक बातमी कळाली की काहीतरी तुम्हाला नोटिसा दिल्या. त्यांनी काय होईल मराठ्याचं? माझी एक इच्छा आहे आणि मी मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळला सांगतो, मी 4 दिवस भुजबळ साहेबाचं नाव नाही घेतलं. इमानदारी सांगतो, का नाही घेतला ते पण लगेच तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका, त्यांनी मीडियात असं सांगितलं, माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मनोज जरांगे एक शब्दही 4 दिवसात बोलला नाही. ज्या माणसाचा विरोध नाही त्याला विरोध नाही करायचा, टीका करायची म्हणून नाही करायची, त्यात मी नाही मोडत. ते लोक असतील मला माहित नाही, मी जर टीका करायचे माझा उद्योग नाही, ती माझी वाट सुद्धा नाही. शांत चित्ताने 5 मिनिटं ही विषय ऐका फक्त, एवढं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं बा महामराठा आरक्षणाला विरोध नाही, मा एकट्याच्याच मागे लागले ते. 4 दिवस झाले, काय चालली ओबडबड तुमची 50 वेळेस? महत्वाचा विषय चाललाय. त्यांनी सांगितलं मी मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, विषय जागेवर संपला. आपण 4 दिवस झालो बोललो नाही, आता तुम्ही नोटिसा द्यायला लागले. पोलिसाला दोष देऊ का? पोलिसाचा काही संबंध नाही याच्यात. खरं सांगतो मी तुम्हाला, याला दिली खुर्ची आणि त्याचा करायला लागला गैरवापर. बोललो का मी कालपर्यंत काही? 4 दिवस बोललो का? माझ्या आवयच्या पुढच्या भावाला नोटिसा छगन भुजबळांनी का द्यायला लावल्या? लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतोय आम्ही. तुम्हाला मी मीडियाच्या माध्यमातून भुजबळ साहेब तुम्हाला पुन्हा एकदा शेवटची विनंती करतो, तुम्ही वातावरण खराब करू नका, तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू नका. तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडायला तुम्ही जबाबदार आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलंय का माणसावर माणसं घालून नोटीस सोडायचे? सांग, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला पुढे घालायला लागलात मला असं वैजापूरला आता सांगितलंय. हे बघा भुजबळ साहेब, तुम्ही संविधानाच्या पदावर बसलेला आहे, संविधानाचं पद हे जबाबदार आहे. राज्याचे तुम्ही आता प्रमुख आहेत, एका पक्षाचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, चांगले पण आहेत. जरी आरक्षणाविषयी आम्हाला विरोध करीत असलात तरी चांगले आहेत बुवा. पण त्या घटनेच्या पदावर बसल्याच्या नंतर कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे ही जबाबदारी छगन भुजबळ साहेबांची. कार्यकर्त्याला पुढे घालून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बळ दिलं काय की सांग कार्यकर्त्याला नोटिसा द्यायच्या आणि तुमच्या कार्यकर्त्याला पुढे घातलंय तुम्ही, घाल पुढे तुला काय करायचं आम्ही, असं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तुम्हाला? तुम्हाला मी जाहीर विनंती करून सांगतो वैजापूर मधून, तुम्ही असले उद्योग भुजबळ साहेब बंद करू नका. मी 4 दिवसापासून तुम्हाला बंद केलंय, तुम्ही जर माझ्या वाट्यावर आलात ना मग मी लय नमुना परत म्हणायचं नाही, परत म्हणायचं नाही. हे उद्यापासून तुमचे लफडे बंद झाले पाहिजे. अर्ज देणं पुढे, कार्यकर्त्याला पुढे घालून, गोरगरिबांच्या कार्यकर्त्याला पुढे घालू नका. बाबा तुम्ही खाली बसा, गोरगरिबांच्या पोरांना पुढे घालू नका भुजबळ साहेब. ग्रामीण भागातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे हजारावने निवेदनं त्यांनी आम्हाला दिले, हजाराने. तुम्ही उगा तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवांना चिथावणी देऊ नका, सत्तेचा गैरवापर करू नका. मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांना समज द्यावी.
आम्ही शांतता मार्गाने कार्यक्रम करतोय. मी आज इतके दिवस झाले महाराष्ट्रात फिरतोय, माझ्या मायबाप जनतेला सांगतोय, भावांनो शांततेत आंदोलन करायचं. त्याचं कारण हे राज्य आपलं आहे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, एक बी जागा अशी नाही की मी आव्हान केलं नाही. हे सरकारचं काम आहे आव्हान करणं. शांततेत राहा, धिंगाणा होऊ देऊ नका, काही वाईट घटना करू नका. हे सरकारचं काम, ह्यो पठ्ठ्य करतोय मराठ्यांचा, शेतकऱ्याचा लेकरू रातभर फिरतोय. आणि तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, हे दोघ जण छगन भुजबळ साहेबाला पुढे घालून कार्यकर्त्याला मराठ्यांच्या विरोधात उठवायला लागलात का? कार्यकर्त्यांना मराठ्यांच्या विरोधात तुम्ही उठवायला लागलात का? तुम्ही राज्य चालवता, छगन भुजबळ साहेब तुम्ही संविधानिक पदावर बसलात, त्या पदाचा मान राखा. त्या पदावर बसून तुमच्या कार्यकर्त्याला चिथावणी देऊ नका. तुम्ही चिथावणी देऊन कायदा सुव्यवस्था बिघडू नका. कारण पोरांना तुम्हाला हात जोडून सांगतो, मी या समाजाचा लेकरू आहे. किती उचकेलं त्यांनी, अजिबात उचकायचं नाही, कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही, अजिबात नाही उघडू द्यायची. कारण आपल्या तोंडाला आला आरक्षणाचा घास, यांना वाय नाही सहन. तो म्हणतो आत येऊ नको, आत नको येऊ कुठे जातो मग? आमचं खातो ते खातो बी किती दिवसाचं खातो? आमच्या गावात तो एक घर नाही, तरी 31% खातो कवर खातो रे. परत मग तुला बोलू तू, आजपासून मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला विनंती करतोय, आम्ही कोणाच्या विरोधात नाहीत. आमचा हक्काचा 50% जातला आम्हाला आरक्षण पाहिजे, कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजे. मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करू सांगतो, राज्याचं पालकत्व तुमच्याकडे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दोघांनीही छगन भुजबळ साहेबाला समज द्यावी. त्यांनी सांगितलं माझ्या मराठा आरक्षणाला विरोध नाही. 4 दिवसापूर्वी मीडियात आले, तेव्हापासून मी भुजबळ साहेबाला बोलत नाही. त्यांचे उद्याचे उद्या हे सगळं बंद करा. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब, वैजापूरमधून मी तुम्हाला जाहीर पुन्हा एकदा विनंती करतो, उद्यापासून त्यांचे हे कागद द्यायचे लफडे बंद करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.